नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण परिसरात डेब्रिसची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरला गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदरचा अपघात हा शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडला होता. मात्र सुमारे 3 तास वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. मुंबई व नवी मुंबई शहरातील जीर्ण झालेल्या बिल्डिंग मिल मटेरियल व इतर कचरा टाकण्यासाठी उरणमधील जेएनपीटी बंदर जासई गव्हाण चिरले वैश्वी दुतुम दिघोडे विंदणे चिरणेर या ग्रामपंचायत हद्दीचा वापर केला जातो. तसेच शेत जमिनीवर खाडी किनाऱ्यावर डेब्रिसचा कचरा टाकला जातो. या कचऱ्यामधून पुढारी पोलीस अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे अशा अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर केव्हा कारवाई करण्यात येणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. दरम्यान डेब्रिसची अवैध वाहतूक करणारे डंपर चालक भरधाव वेगाने आपली वाहने चालवतात, त्यामुळे उरणमध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वारंवार अपघात होत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून व प्रशासनाकडून डेब्रिसच्या अवैध वाहतुकीवर कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.